राज्य की सियासत में ओबीसी बना मराठा ऐसी स्थिति बन चुकी है जिसका ठीकरा कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने मुख्यमंत्री और राज्य सरकार पर फोड़ा है, जहां उन्होंने कहा कि मुख्यमंत्री द्वारा दिए गए झूठे आश्वासनों के कारण राज्य में असंतोष की स्थिति निर्माण हो चुकी है। जो बात संभव नहीं, उस बात का वादा मुख्यमंत्री ने नहीं करना चाहिए। शुरुआती पासून कांग्रेस की भूमिका आम्ही मांडलेली आहे की हे जे वाद आहेत महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडण करणं, डिवाइड एंड रूल, जी इंग्रजाची पॉलिसी होती ती भाजपची पॉलिसी आहे आणि या पॉलिसीच्या आधारावर मूळ मुद्दे जे आहेत, महागाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, गरिबांची सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची दिवाळी अंधारात गेली आणि एकीकडे बेरोजगारांचे प्रश्न, परवा जे काही आकडे आलेत त्या आकड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 22,000 वर लोकांनी आत्महत्या केल्या, त्या आत्महत्या फक्त शेतकऱ्यांच्याच आहेत असं नाही, त्याच्यामध्ये घरगृहस्थी करणाऱ्या महिलांच्या आत्महत्या आहेत, बेरोजगारांच्या आत्महत्या आहेत, छोट्या दुकानदारांच्या आत्महत्या आहेत आणि हे आकडे जे आहेत ते याच्यापेक्षा जास्त असू शकतात, पण सरकारने जे प्रसिद्ध केलेले ते आकडे त्या पद्धतीचे आहेत आणि सरकारचं चुकीचं नियोजन हे सगळ्यांच्या जीवावर बेतात आहे आणि हे सगळी परिस्थिती असताना सरकारनी, कारण की आम्ही सरकारला जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग झाली त्याचवेळेस आम्ही सांगितलं की मुख्यमंत्र्याला विचारलं की बा कुंभ्यांचे प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकत नाही, तुम्ही कसं हो म्हटलं, त्यांनी 30 दिवसाची आपण वेळ मागितली, त्यांनी 40 दिवसाची आपल्याला वेळ दिली, पण आपण मुख्यमंत्री पदावर असताना जे गोष्ट तुमच्या हातात नाही ते तुम्ही कसं कबूल केलं आणि तिथूनच हा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम झालं। राज्याच्या गृहमंत्र्यांनी जरांगे पाटलांवर सौम्य लाठीचार्ज करायचे आदेश दिले, हे त्यांनी मान्य केलं आणि हे लाठीचार्ज आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये विभाजन करण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे आणि सरकारच याला दोषी आहे। सरकारने तातडीनं हे सगळे प्रश्न मार्गी लावावेत आणि आता फडणवीसांनी, मी आज स्टेटमेंट पाहत होतो फडणवीसांचं की मुख्यमंत्री मराठा आरक्षण देणार आहे, अहो तुम्ही 2014 फडणवीस साहेब आपणच सांगितला होता की आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं तर आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, हे तुम्ही मतं घेण्यासाठी सांगितला होता, आता कशाला मुख्यमंत्र्याकडे ढकलतात, तुम्ही सांगा ना, त्याचं उत्तर तुम्ही द्या ना, पण ते उत्तर देणार नाही। दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप जे राजकारण करते त्याच्यातून स्पष्ट होते।